हॅलो गाईज. सो आजचा आपला ट्रेक आहे अतिशय शांत, सरीन आणि जास्ती माहीत नसलेल्या अशा सोनगिरी फोर्टचा. सोनगिरी ट्रेकची सुरुवात पळसधरी नावाच्या स्टेशनवरनं होते. पळसधरी स्टेशन कर्जतपासनं पुढचं स्टेशन आहे CST खोपोली लाईनवरती. हे पळसधरी स्टेशन अतिशय छोटं आहे आणि तिकडे तुम्हाला तिकीट विंडो पण मिळणार नाही. सो मेक शुअर तुम्ही येतानाच रिटर्न तिकीट काढून ठेवाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे हॉटेल, चहाची ठिकाणं असं काही नाही आहे. सो तुमचा नाश्ता तुम्हीच आणलेला बरा. सो आम्ही आता पळसधरी स्टेशनला पोहोचलोय आणि पळसधरी स्टेशनवरनं दिसतं इकडला किल्ला सोनगिरी. त्याला सोनगिरीचा किंवा पळसधरीचा किल्ला म्हणतात, बरोबर ना मंगेश? सोनगिरी फोर्ट किंवा काही लोक याला पळसधरी फोर्ट पण म्हणतात. ह्या गडावर जायच्या दोन वाटा आहेत. पहिली वाट म्हणजे तुम्ही पळसधरी स्टेशनला पोहोचलात की मेन ट्रॅक्सवरनं टुवर्ड्स खोपोली अराउंड 5 ते 10 मिनटं चालल्यानंतर तुम्हाला एक बोगदा आणि वर्कर्स शेड लागते. तिकडनं लेफ्टला एक पायवाट आहे आणि ह्या पायवाटेला फॉलो करून तुम्ही गडावरती पोहोचू शकता. तर ह्या वाटेवरनं आज आम्ही वर जात आहोत. आणि दुसरी वाट म्हणजे पळसधरी स्टेशनवरनं अराउंड 20 ते 25 मिनिटाच्या वॉकनंतर एक आवळास नावाचे गाव लागते. या आवळास नावाच्या गावावरनं पुढे नावली नावाचं एक बेस विलेज आहे या गडाचे. ह्या बेस विलेजवरनं या गडाचा ट्रेक अराउंड 2 तासात करता येतो. सो गाईज, आम्ही आता पळसधरी स्टेशननंतर ट्रॅकवरनं चालत पुढे आलो टुवर्ड्स खोपोली. आणि हा पळसधरी स्टेशनचा पुढचा बोगदा आहे. या बोगद्याच्या जस्ट आधी इकडनं तुम्हाला एक पायवाट लागेल. जास्ती ॲपरंट नाही आहे, क्लिअर नाही आहे. तुम्हाला एक हे लँडमार्क म्हणजे हा बोगदा आणि ही शेड. या शेडच्या आधी इकडे तुम्हाला ही पायवाट आहे. या पायवाटेत ना आज जायचं आहे आणि मग तुमचा ट्रेक चालू होईल. गाईज, आता आम्ही इथनं वरनं चालत होतो असे आणि इकडे अचानक जमिनीचा पॅच असा ढासळून खालती आला. सो अशा ठिकाणी चालताना जरा सांभाळून, म्हणून या घळीतनं चालणं जास्ती सेफ आहे. आता आम्ही या घळीतनंच चालतो आहे आणि पुढे जातो आहे. हात घाण होणारच तिकडे. हात दे ना काठी सोड. रुळावरनं जाणारी ही जी पहिली वाट आहे त्या वाटेवरनं जास्ती ट्रेक्स होत नाहीत. सो झाडं जरा जास्ती गर्द आहेत आणि ह्या वाटेवरती डास्क पण खूप जास्ती आहेत. सो ज्या लोकांनी आमच्या ग्रुपमध्ये फुल स्लीव घातले नव्हते त्यांना बऱ्यापैकी त्रास झाला. सो मी रेकमेंड करीन ह्या वाटेवरनं जाताना आणि इन जनरल सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना फुल स्लीव घातलेले बरे. सो आम्ही अराउंड 20-25 मिनटं या प्लॅटूवरती थांबलो होतो वाट शोधत. आमचे लीडर सतीश पुढे जाऊन वाट शोधत होते. ॲक्च्युली या वरती जो दिसतो आहे तोच गड आहे पण मधला रॉक पॅच डुएबल नाही आहे. म्हणजे रस्ता असा स्ट्रेट जाऊन पाटणं कुठनं तरी आहे, तर आता आम्ही तो शोधणार. सो गाईज, आम्ही प्लॅटूवरनं स्टार्ट केलं पण पुढे पण आम्हाला रस्ता जरा समजत नाही आहे. तर आम्ही तिघंजणं जरा पुढे जाऊन रस्ता शोधणार आहोत आणि मग बाकी ग्रुपला कॉल बॅक करून येणार आहोत. सो या, आता आम्ही रस्ता शोधतो आहे. हा तर अजून नाही पण तिकडे पुढच्या पॅचमध्ये प्रॉब्लेम आहे. लास्ट पॅचमध्ये काहीच नाही आहे. ह्याच्यात लिहिलं होतं ते ना पाठी थांब ना त्यांच्या
पाठी थांब इकडे थांब पुढे नसलो गाईज. फायनली पाऊस थांबला आहे, ऊन आलं आहे परत, आणि हा पहिला ॲरो दिसला आहे मला. पण या ॲरोपर्यंत पोचायला आम्ही जेवढे गोल फिरलो आहे आणि जेवढं वर खाली केलं आहे, हा ॲरो इथे फार दूर कळला आम्हाला. त्याच्या आधी बरंच शोधाशोध करायला लागली. जुई अनदर सेटबॅक. इकडे आलो होतो आपण, पण ओरिजिनल आपला सेकंड प्लॅटू आपण पूर्ण ट्रॅव्हल्स केला पण अजून पण रस्ता मिळत नाही आहे. सो परत चालतोय सेकंड टाइम. लिटरली तो सरळ स्लोप आहे, डायरेक्ट स्लोप, रस्ता नाही, पायवाट नाही, काही नाही, तसंच चढून वर आलो. जुई काही नव्हता, रस्ता नव्हता, पायवाट नाही, काही नाही, सरळ डोंगर चढून वर आलो. सो फायनली आपण ऑफ ट्रेल्स बरेच रूट्स करत करत ओरिजिनल ट्रेलला लागलोय होपफुली, आणि रूट असा जातोय. सो आपण जाऊया, माहीत नाही किती वेळ लागणार आहे. गोल गोल भटकत, स्वतःचे रस्ते शोधत, किंवा जिकडे रस्ते नाही आहेत तिकडे स्वतःचे रस्ते स्वतःच बनवत, आम्ही फायनली या मेन पायवाटेला पोचलो. आणि या मेन पायवाटेला फॉलो करून फायनली गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचलो. यस, पोचलो. एवरीवन, कम ऑन मंगेश, कम ऑन, गुड गुड. हा होता सोनगिरीचा टॉप. वरती येऊन आम्ही आता जेवलो आहे, जरा 5-10 मिनटं फॉग आहे, जास्ती दिसलं नाही, पण मध्ये मध्ये थोडा वेळ फॉग जात होतं तेव्हा काही लोकांनी फोटो काढले, जरा सीनरी एन्जॉय केली, आणि आता आम्ही आमचा रिटर्न जर्नी स्टार्ट करतो. लोकांची गर्दी, ब्लूटूथ स्पीकरचा गोंगाट आणि प्लॅस्टिकचा कचरा, ह्या सगळ्यापासून कम्प्लिटली फ्री असा हा ट्रॅक खरंच खूप रिफ्रेशिंग होता. या ट्रॅकची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे स्टार्टपासनं एंडपर्यंत मला एक पण प्लॅस्टिकचा रॅपर किंवा प्लॅस्टिकचा कचरा अजिबात बघायला मिळाला नाही. आणि तुम्ही जर या ट्रॅकवरती यायचा विचार करत असाल तर मी तुम्हाला खरंच मनापासून रिक्वेस्ट करीन की तुम्ही येताना जेवढं प्लॅस्टिक घेऊन आलाय ते सगळं परत घेऊन जा, इकडे काही सोडू नका. असे ट्रॅक्स जास्ती उरले नाहीयेत आणि आपल्याला अशा ट्रॅक्सना प्रोटेक्ट करायचंय.